मला वाटतं खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल आज मराठा समाजाचं जे आंदोलन चालू आहे ते तुम्ही जर बघितलं तर शांततेच्या मार्गाने जवळजवळ 58 मोर्चे या महाराष्ट्रामध्ये विविध विभागातून काढले होते आणि तुम्ही जर बघितलं असेल त्या ठिकाणी कुठलाही पोलीस बंदोबस्त नसतानासुद्धा हे मोर्चे शांततेने सर्व चालू असताना आज त्या ठिकाणी जळगावला ज्या पद्धतीने तो उपोषणाला बसला होता म्हणजे काही दुसरं नाही, फक्त दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी मला वाटतं काहीतरी त्या ठिकाणी शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रम त्या ठिकाणी होणार होता आणि त्या कार्यक्रमाला ह्यांची अडचण होऊ नये हे वातावरण ते त्यातले जे बसणारे लोक आहेत त्या कार्यक्रमात येऊ नये ह्यासाठी ते आंदोलन गुंडाळण्याचं काम मला वाटतं त्या ठिकाणी केलं गेलं आणि ज्या पद्धतीने आज ती मारहाण झालेली आहे ज्येष्ठ नागरिक असतील त्या ठिकाणी लहान मुलं असतील महिला असतील आणि त्यांनी ज्या पद्धतीने जो लाठीचार्ज करून हे केलेलं आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं जालियनवाला बागची दुसरी प्रवृत्ती त्या ठिकाणी केलेली आहे आणि आज तुम्ही जर बघितलं असेल की आज ह्या संबंध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या विषयाने आज या समाजाला डिवचण्याचं काम या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून हे सर्व जरी माफी मागितली असेल किंवा जरी काय केलं असेल तरी या राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी स्वतः या गोष्टीचा त्या ठिकाणी निषेध करायला पाहिजे होता जेणेकरून आणि स्वतः नुसतं निषेध नाही आज पोलिसांवरती तुम्ही खापर फोडताय परंतु ते कोणाच्या तरी आदेशामुळे तुम्ही झाला असेल कारण तुमचा कार्यक्रम ला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी तो तुम्ही ते आंदोलन गुंडाळण्याचं काम केलं आणि म्हणून मी ह्या सर्व ह्याची जबाबदारी म्हणून मला वाटतं माननीय मुख्यमंत्री आणि यांनी मला वाटतं त्या ठिकाणी राजीनामा द्यावा. अजून सर्वजण नेते जण गेले मात्र मुख्यमंत्री अजून सुद्धा जालन्यामध्ये विजित केले. मला वाटतं ह्याच्या आज जनतेचा जो प्रक्षोभ आहे त्या ठिकाणी आणि शांततेने एखादं आंदोलन चालू असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने अमानुषपणे जी मारहाण झाली म्हणजे फायरिंगसुद्धा झाली त्या ठिकाणी. आज मला वाटतं 2 का 3 लोक त्या छरे महिलांच्यावरतीसुद्धा इथे छरे घुसलेले आहेत आणि अशा पद्धतीने जर या आंदोलनाचं दडपण्याचं जर काम जर करत असेल तर ही निषेधार्थ बाब आहे, नुसता निषेध मांडून चालणार नाही, याची जबाबदारी मला वाटतं राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. अगोदर वारकरी संप्रदायावर झालेली लाठीचार्ज आता हे प्रकरण कायदा सुव्यवस्था बघतं गृह खातं कुठेतरी कमी पडलं मला वाटतं गृह खातं का ही एवढी ही परिस्थिती तुम्ही विचार करा जर 58 मोर्चे जर शांततेने सर्व काढलेले असताना सुद्धा त्या ठिकाणी उपोषण चालू होतं काय होतं तिथे दुसरं काय तिकडे आंदोलन किंवा रस्ता रोको किंवा असा काय प्रकार होता का. मग अशा ठिकाणी शांततेच्या आंदोलनाला असं हे तडा देण्याचं काम जर ही मंडळी करत असेल तर दुर्दैव आहे आणि म्हणून हे ते राज्य करण्यास लायक नाहीत म्हणून त्यांनी सरळ राजीनामा द्यावा. त्यांनी सांगितलं व्होटिंग करणार नाही आता मराठा समाजाने सांगितलं. मला वाटतं प्रत्येक समाजाची भावना हीच झालेली आहे कारण प्रत्येक समाजाला त्यांनी हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला आरक्षण देतो परंतु आतापर्यंत कुठल्याही यांना आरक्षण त्या ठिकाणी मिळालेलं नाही आणि हे सर्व मला वाटतं महाराष्ट्रात चांगलं चाललेलं असतानासुद्धा अशा पद्धतीने जे काही केलेलं आहे हे सर्व जबाबदारी त्यांची आहे. सर त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की वट हुकूम काढायला हवा होता तर भाजपच्या नेत्यांकडून असं म्हणणं आहे की 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात वट हुकूम काढा. मला असं वाटतं केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे, एखादं विधायक किंवा एखादं समजा हे पास करायचं असेल एखादं वटहुकूम काढायचं असेल तो केंद्र सरकारला आहे, राज्य सरकारने त्या शिफारस करून केंद्राकडे त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि केंद्राने विशेष अधिवेशन बोलावं ना. आज उद्धव साहेबांना मी धन्यवाद देतो की त्या उद्धव साहेबांनी ह्या संदर्भामध्ये वटहुकूम काढण्यासाठी स्पेशल त्या ठिकाणी सभा घ्यावी, आपला विशेष सभा जिथे आता बोलवलेली आहे पार्लमेंट कॉल केलेले आहे हां, तर त्यामध्ये हा विषय ठेवावा जेणेकरून एकदा कायमचा विषय त्या ठिकाणी निकाले गेले परंतु बाकीच्या गोष्टीसाठी आहेत त्यांना ती गोष्ट करायचीच नाहीत म्हणून ही सर्व कारणं दाखवल्याचं काम
त्या माध्यमातून ते करत आहेत. ज्याप्रकारे आदेश कोणाचा गेला असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो, त्यावेळेस अजितदादा सर्वसर्व करताना म्हणाले की जर आमच्या तिघांपैकी म्हणजे दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांपैकी कोणी आदेश दिला असेल तर आम्ही राजकारणाच्या बाजूला जाऊ किंवा तुम्ही. मला असं वाटतं की राज्याचे प्रमुख म्हणून जसं चांगल्याची जबाबदारी तुम्ही एखाद्या वेळेस सुचवता की सरकारने हे चांगलं काम केलं, तसं त्या ज्या जी गोष्ट घडली आहे ज्या त्या निष्पाप लोकांना त्या ठिकाणी लाठीचार्ज केला गेला ते शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी हे करतो आहे. मला तिथे काय दुसरा रस्ता रोको केला होता किंवा काय केलं होतं असं काहीच नव्हतं. असं असताना शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाला जर तुम्ही अशा पद्धतीने मोडून काढणार असेल तर मला वाटतं जनता उघड्या डोळ्यांनी बघते आणि ती नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकवेल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.